नमस्कार, मी यशस्वी बोरसे आणि ठाणे लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपल्या सोबत आहेत स्टार प्रवाहाचे लोकप्रिय अभिनेते पल्लवी आणि शांतनू। सो तुम्हाला गणेशोत्सवाच्या पहिले तर खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पण। आणि आपण या सोहळ्यात आलेलो आहे, तर तुम्हाला काय कसं वाटतं इथे येऊन? सांगायचीच गरज नाहीये, दिसतंय ते चेहऱ्यावरून की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे। कारण अख्खा परिवार इथे एकत्र आलेला आहे स्टार प्रवाहाचं। आम्ही आमच्या परिवाराला भेटू शकलो नाही आहे, ती पुण्याची आम्ही सोलापूरचा आहे, त्यामुळे आम्ही आमच्या घरी जाऊ शकलो नाही आहे। त्यामुळे हे परिवार आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आमच्या आयुष्यात। त्यामुळे इथे आम्ही आमचा गणेशोत्सव दुसऱ्यांदा साजरा करतो आहे, म्हणजे गेल्या वर्षी आम्ही केला होता आणि यावर्षी करतो आणि इथून पुढेही करत राहू। मुळात गणेशोत्सव ज्या कारणासाठी आपण साजरा करतो ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं, बाप्पाची प्रार्थना करणं। तर या एकत्र येण्यात जसं हा म्हटला की बऱ्याचदा शूटमुळे घरी जाता येत नाही, पण एक इतकी वेगळीच उत्सुकता असते इथे गणेशोत्सव साजरा करायची, कारण सगळे भेटतात। आणि मला मजा त्याच गोष्टीची असते की सगळे भेटणार आहेत, आपण सगळे नटून थटून इथे येणार आहोत, आपण फोटोज काढणार आहोत, गणेशोत्सव साजरा करणार आहोत, त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळीच एक्साइटमेंट लेवल असते। हो, अगदीच दिसतं ते तुमचे दोघांचे कॉस्ट्युम खूपच सुंदर आहेत, तुम्ही त्याचं श्रेय कोणाला देऊ शकता का? माझं ठरलेलं आहे शालमली टोळे, ती डिझाईन करते नेहमी आणि मी तिचा ऐकतो आणि खूप सुंदर दिसतं। आणि माझंही आता ठरलंच आहे, म्हणजे गेल्या दोन इव्हेंट्सपासून स्वप्ना राऊत मला डिझाईन करते, तीच स्टाईलिंग करते, त्यामुळे यावेळेस पण तिनेच केलं आहे। आणि तिचा एक ट्विस्ट असतो ते म्हणजे यावेळेस या कॉस्ट्युमसोबत मला हा छोटासा बटवा आहे, ज्यामुळे खूप गोष्टी मला हँडी असं घेऊन फिरता येत आहेत। आणि आता तुमचं लग्न झालेलं आहे, सो तुम्ही जेव्हा बाहेर निघता तेव्हा तुम्हाला लोकांचा प्रतिसाद काय आहे, म्हणजे लोक कशाप्रमाणे तुम्हाला पद्धतीने तुम्हाला प्रेम हे करतात? मुळात सगळेजण खूप वाट बघत होते की शांतनू आणि पल्लवी कधी एकत्र येणार आहेत, कधी त्यांचं लग्न होणार आहे। त्यामुळे भेटलो की त्यांच्याच चेहऱ्यावर एक ब्राईट स्माईल असतेच की हां चला आता लग्न झालं आहे। मग बऱ्याचदा मला लोक हे विचारत असतात काय मग लग्नानंतर कसं वाटतंय वगैरे, मी अशी की अगोदर शूटिंगसाठी असतं सगळं, पण अर्थात बरंचसं काही काय। आणि मग त्या म्हणतात तुझी सासू खाष्ट आहे हां तिच्यापासून जपून, ते तर आवर्जून सांगतात। हो, पण बरं आहे शांतनू तुझी साथ देतो, खूप नशीबवानेच वगैरे, या अशा मला कमेंट्स येत असतात। मला सांगतात मोठ्या आईचा ऐकू नको अजिबात, थेट सांगून टाकतात। पण एकंदरीत त्यांचं प्रेम जाणवतं आम्हाला, म्हणजे कुठलेही प्रेक्षक आम्हाला जे भेटतात त्यांना भेटल्यानंतर खूप खरंच खूप आनंद होतो, एक समाधान मिळतं की जे काम आम्ही खूप प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आहे ते त्यांच्यापर्यंत तसंच पोचतं आहे आणि त्यांना ते खूप आवडतं आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे इमोशन्स आम्हाला कळतात आणि ते खूप म्हणजे काय म्हणतो अनमोल आहेत ते आमच्यासाठी। आणि अर्थात लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे आमच्यासाठी, त्यामुळे सगळे सण समारंभ आम्ही अगदी नव्या जोडपासारखे साजरे करणार आहोत, ती एक्साइटमेंट अर्थात वेगळीच आहे। आणि मग आता नव्या नवरीला मोदक बनवता येतात का? हो, मग पल्लवीलाही येतात आणि पूजालाही येतात। अर्थात आता पल्लवी कसे मोदक करेल काय करेल ते सगळं सिरियलमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच, पण पूजाला माहीत नाही आता मोदक खायला वेळ मिळावा एवढं मी बाप्पा चरणी प्रार्थना करते। मला मोदक खायला खूप आवडतं, बनवायला नाही, मी करू शकतो मदत पण त्याच्याने काम वाढतं, माझा अनुभव आहे। आई आईला असंच झालं होतं, म्हणजे आईला मदत करायचो पण तिचं काम वाढायचं, त्यामुळे। पण शांतनू पल्लवीला बऱ्याचदा स्वयंपाकात मदत करतच असतो, त्यामुळे यावेळेस तो मोदक बनवण्यात पण 100% मोठे नक्कीच तिला सांगणार की तुला एक 500 मोदक वगैरे बनवायचे आहेत, ते पण 10 मिनिटात बनवायचे आहेत, असं शांतनू येणार किचनमध्ये आणि तिला सगळी मदत करणार, होणार ही सुद्धा। तुमची लहानपणीची एखादी आठवण, एखादा किस्सा आहे का असं काही की गणपती बघायला गेले आणि चुकून तुमच्या आई बाबांचा हात सुटला आणि तुम्ही हरवून वगैरे गेले? असं होऊ नाही, म्हणजे बाबा हात सुटायचा तर प्रश्न येतच नाही, कारण बाबा मला त्यांच्या खांद्यावर घेऊन फिरायचे आणि ती एक वेगळीच मजा असते। मग ते जे पण बबल्स बनवतो ते असायचं हातात, भाऊ असायचा, आम्ही देखावे बघायला जायचो, बाबा खास त्या दिवशी सुट्टी काढून आम्हाला संध्याकाळी घेऊन जायचे। थँक्यू सो मच, मला इतका नॉस्टेलचा मोमेंट होतो आत्ता। आणि अर्थातच मंडळाचा गणपती असायचा लेनमध्ये, त्यामुळे तिथे डान्स करायला जाणं। आणि एक आठवण अशी पण आहे की एका मंडळाने ना गणपतीच्या खाली अशी गुहा तयार केली होती, मला वाटलं गुहा आहे म्हणून मी गेले, म्हणून तो भूत बंगला होता। बाप रे, मी खूप लहान होते तेव्हा, प्रचंड घाबरले होते, मला अजूनही त्याचे असे इमेजेस आहेत।
माझी म्हणजे एक किस्सा आहे तो म्हणजे मी पळून जायचो रात्रीतनं आणि माझ्या घरात शोधायचे कशासाठी, तर मी लेझिम खेळायला जायचो. मला खेळायला यायचंच नाही पण जायचो मी त्यांच्याबरोबर मागे, खूप लहान होतो त्यावेळेस. तेवढीच एक स्पेशल आठवण आहे जी अजूनही माझे आई वडील सांगतात मला. आणि आता तुम्हाला शूटमुळे घरी जायला मिळत नसेल तर मग मग घरच्यांची त्याबद्दल काय रिॲक्शन असते? बघ की तुम्ही येत नाही, तुम्ही यायला पाहिजे असतं काही? नाही, माझे घरचे खूप खुश असतात की ठीक आहे तू नाही आलीस तरी आम्ही स्टार प्रभाच्या गणेशोत्सवात तुला बघणारच आहोत. तर त्यामुळे ते एन्जॉय करतात की ठीक आहे तुझं मन रमत आहे ना तिकडे, यू आर डुईंग गुड, त्यामुळे ठीक आहे. अर्थात मी तरी वेळात वेळ काढून एखादा दिवस जाऊन बाप्पाची आरती करून येते. पण ठीक आहे, ते जरी नाही जमलं तरी सेटवर आमचा गणपती असतो. मला असं वाटतं की आई वडील आता म्हणजे खुश आहेत या गोष्टीत की मी काम करतो आहे, रोज त्यांना दिसतो आहे, घराघरात दिसतो आहे, त्यामुळे ते तेवढं समजून घेतात. पण मलाही वाईट वाटत असतं की मी जाऊ शकत नाही. पण तेच स्टार प्रभा परिवार स्टार प्रभा परिवार गणेशोत्सव असल्यामुळे मी त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने पण भेटू शकतो. सेटवर तर आपल्याला पूजा आणि शांतनू दिसतात, पण मग खऱ्या आयुष्यात सेटवर तर आपल्याला नाही, याच्यावर जे कमेंट बिमेंट आता सांगू, अजून प्रभाव पुरस्कार मधनं बाहेर आलेलं नाही. सेटवर तर आपल्याला पल्लवी आणि शांतनू दिसतात, पण मग खऱ्या आयुष्यात पूजा आणि अक्षरचं रिलेशन कसं आहे, म्हणजे मैत्रीचं आहे कसं आहे? हे आता जे काही घडलं हेच आहे. सो थँक्यू सो मच, आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? ठाणे लाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.